कोपरगाव शहर व गोदाकाठच्या 18 गावांमध्ये 4 व 5 ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या 2371 पूरग्रस्तांना प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे पहिला हप्ता म्हणून 1,08,00,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाच्या वतीने संबंधितांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती आमदार सौ स्नेहलताई कोल्हे व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. तहसील कार्यालयात कोपरगाव इथे 72वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर आमदार सौ स्नेहलताई कोल्हे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले. तहसीलदार योगेश चंद्रे प्रास्ताविक करताना म्हणाले की राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, शासकीय महसूल यंत्रणा, विविध सामाजिक संस्था, साखर कारखान्याचे सहायता केंद्र यामुळे कोपरगावकरांवर आलेले संकट दूर झाले. पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पूरग्रस्त भागातील नुकसानींची पाहणी करण्यात आली व शासनाच्या वतीने मदतीची रक्कम लवकर मिळण्यात त्यांचे सहाय्य झाले. शेतामध्ये पाणी शिरून शेतांचे या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी झालं होतं. 4 तारखेला दुपारनंतर पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर आपण 5 तारखेला या ठिकाणी पंचनामे करायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी कुटुंब या ठिकाणी बाधित झालेले होते. त्या बाधित झालेल्या कुटुंबांचे पंचनामे आपण या ठिकाणी केले. त्या व्यतिरिक्त म्हणजे जवळजवळ आपण 2371 लोकांना पंचनामे ग्रामीण आणि शहर मिळून असं पूर्ण कोपरगाव तालुका मिळून जे काही सानुग्रह अनुदान शासनातर्फे मंजूर झालेला आहे त्याच्या जवळजवळ 1,08,00,000 रुपये आपण 2371 बाधितांना आपण त्यांच्या खात्यावरती वर्ग केलेले आहे. त्याच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही लोकांना या ठिकाणी माननीय आमदार मॅडम अतिशय कर्तव्यदक्ष त्यांचं अतिशय काम आहे. म्हणजे पूर परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली की त्यावेळेस सकाळी सकाळी 4 तारखेला 10 वाजता या ठिकाणी सर्व जे काही तालुक्याचे एचओडीज आहेत त्या तालुक्याचे एचओडीची बैठक घेऊन पैसे वर्ग केले. त्या पद्धतीने 1,08,00,000 रुपये जवळजवळ आपण सगळ्या या पूरग्रस्त व्यक्तींच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत. अजून शासनाचे निर्णय झाले. पूर्वीच्या सरकारमध्ये काही वेगळे निर्णय होते पण आताच्या परिस्थितीनुसार आता ते निर्णय बदलायला पाहिजे आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला आणि शहरासाठी ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांच्यासाठी 15,000 आणि ग्रामीणसाठी 10,000 अशा पद्धतीने मदत द्यायचं ठरवलंय. तर पुढच्या हप्त्यामध्ये पुन्हा आणखीन पैसे आपल्या खात्यावर त्यानिमित्ताने वर्ग होतील. अनेक निर्णय सरकारने घेतले. ज्या पद्धतीने समजा ग्रामीण भागामध्ये पूर्वी शेळी गाय जर वाहून गेली तर अगदी अवघे 4-5 हजार रुपये मिळत असायचे पण आता 35,000-40,000 बैल गेल्यानंतर अशा रकमांमध्ये वाढ करण्यात आली. कारण शेवटी छोटे मोठे उद्योजक आहे. काहींचे पोटापाण्याचे व्यवसाय छोट्या मोठ्या दुकानामध्ये असतो. दुकानाची काही ठिकाणी हानी झाली त्याही पद्धतीने शासनाने यंत्रणा राबवून तेही काही मदत आपल्याला देता येईल का छोट्या उद्योजकांना त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. पुन्हा पूर ओसरल्यानंतर शहरामध्ये सगळीकडे अस्वच्छता झाली. सगळं ड्रेनेजचं सगळं खराब बाहेर आलं सगळ्या कचरा आणि त्या अस्वच्छतेतून रोगराईची सुरुवात झाल्यानंतर आपल्याकडे सगळ्या डेंग्यूचे असतील चिकनगुन्या असतील मलेरिया हे पेशंट आले आणि या पेशंटने सगळ्या दवाखाने जवळजवळ फुल झाले. म्हणून आरोग्य विभागाच्या टीमला सुद्धा आपण आग्रही मागणी केली की तातडीने आपण उपाययोजना कराव्यात आणि नगरपालिकेला सुद्धा आदेश दिले की तातडीने औषध फवारणी स्वच्छता अभियान राबवून म्हणा काहीतरी तातडीने यंत्रणा शहराला राबवली तरच शहरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहणार. शेवटी आरोग्य बिघडलं की मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, आर्थिक सुद्धा त्रास होतो. पैसे आणायचे कुठून? दवाखान्याचा खर्च काही सोपा नाही आणि म्हणून या गोष्टीतून आरोग्य चांगलं राहणं महत्वाचं आहे. म्हणून स्वच्छता शहरात असणं महत्वाचं आहे. नगरपालिकेने नगरसेवकांनाही माझं सांगणं आहे कोण काय म्हणतं कोण काय बोलतं व्हॉट्सअपवर काय चाललं सोशल मीडियावर काय चाललं त्याला बाजूला टाका. आपल्याला काय करता येईल ते ठरवा. कोण काय करतं याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं स्वतः प्रत्येकाने जबाबदारी घ्या. आपला वॉर्ड स्वच्छ झाला पाहिजे. आपल्या वॉर्डला नगरपालिकेचे कर्मचारी येतात का किंवा तातडीने गरज लागली तर मलाही सांगा. काही माणसं आपण नियुक्त करू पण वॉर्ड स्वच्छ करून घ्या. रोगराईचे औषध फवारणी करा. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातबाई, भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, पराग संधान, सेनेचे कैलास जाधव, हरिभाऊ गिरमे, सर्व नगरसेवक विधिज्ञ जयंत जोशी, कोपरगाव बार काउन्सिलचे अध्यक्ष शिरीष लोहकणे, राहुल सुरवंशी, नारायण गवळी, मुमताज शेख, सुरेश त्रिभुवन, फकीर मोहम्मद पहलवान यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.